कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी तुम्हाला हजार वेळेला सांगितलंय की या नोकर माणसांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवू नका. पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं कधीच. तुम्हाला ना, मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझंच तोंड दिसत. आता बघा बघा हिच दाढस. तुम्हाला ही साडी आठवतीये का? म्हणजे ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला असल सोन्याची जर होती ती ही साडी. आठवलं? ती हिने नेसलीये जी साडी, तुम्ही तुमच्या सुनेसाठी, म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितलेली, ती हिने नेसली. हे यांचे संस्कार. हिचा बाप आणि ही मिळून अजून या बंगल्यात काय काय घोळ घालणार आहेत ना, हे बघूया आता आपण. मी विचारलं हा हिला, ही साडी तुझ्याकडे कुठून आली? तर मला म्हणते 5000 घेतलीये माझ्या बापानं. 28000 साडी 5000 कस मजा आहे म्हणजे. हा, माझ्या पानं नाही घेतली ही साडी, आदित्य सरांनी घेतली. आदित्य सरच म्हणले माझ्या बाला की पारूच्या लग्नासाठी जी साडी आवडत ती निवडा. बर 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 बर, म्हणजे वहिनींना ही साडी आवडली हे तू बघितलं असणार. वहिनी, कळतय का, ही काल त्या शोरूम मध्ये आली, तिथे तिने बघितलं की तीच साडी तुम्हाला आवडलीये. मग हिच्या बापानी आपल्या आपल्या भोळ्या बिचाऱ्या आदित्यला सांगितलं हिच्या लग्नासाठी एखादी साडी घेऊन दे. पण आपला आदित्य किती बिचारा, तो म्हणाला असेल घे बुवा साडी, म्हणून हिने इतक्या महागाची साडी घ्यायची. आणि याच गोष्टीचा हिने फायदा घेतला. मी बाप असून माझा तुला काहीच उपयोग नाही झाला, त्याच्याकरता मला माफ कर. वा, अरे काय बोलतोयस तू, या पुढे एक शब्द भी काढायचा नाही. बा, तू नाही म्हणत असशील ना तर मी नाही करत ही लगी. हा, तू आताच त्यांना फोन करायला सांगून टाक. कर, फोन कर. अग वेडी आहेस का तू, असं कसं करता येईल? अग तुझ्या नशिबानं चांगला नवरा मिळालाय, स्थळ असं चालत धाराशी आलंय, म्हणजे देवाची हीच मर्जी असेल का नाही? खरच खोट काय, खरच म्हणतोय ना तो मुलगा सज्जने, खोट कशाला बोलल? पण आता फक्त 15 दिवस राहिलेत, माझ पिल्लू माझ्या घरट्यातन दुबईला उडून जाणार अस भुरकर. माझ्यासोबत खेळायची नाही आणि आता दुबईला गेल्यावर तर काय, मी एकटाच. अरे तू कशामुळे एकटा राहशील, मी आहे ना तुझ्या बरोबर, आपण दोघं खेळू.
प्रीत, मी ना आपल्या एंगेजमेंट साठी तुझ्यासाठी काही रिंगच्या डिझाईन सिलेक्ट केल्या, त्यातली प्लीज एक चूज कर ना, मला ना ही आवडली. मला ही आवडली. तुला माहितीये मला पण हीच आवडलेली, पण मी फक्त चेक करत होते की तुझी चॉईस आणि माझी चॉईस मॅच होते का. पण किती सेम आमची चॉईस. नाईस, चला येतो मी. ए प्रीत, 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 ऍक्च्युली आय एम सो सॉरी, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. त्याचं फर्स्ट इन्व्हिटेशन मला प्रीतमला द्यायचंय, विथ ऑल युअर परमिशन. प्रीत, कसली मुलगी आहे, रंग बदलू सरड्याला पण लाजवेल. प्रीतू, प्रीतम, प्रीत, नॉटी. प्रीतम, आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चाललो, त्याचंच हे पहिलं. स्टेपला काय म्हणतात, पाऊल. येस, पाऊल, पाऊल, त्याचंच हे पहिलं पाऊल. विल यू प्लीज ऍक्सेप्ट दिस. प्रीतम किर्लोस्कर, माझ्याशी लग्न करशील प्लीज? मला आयुष्यभर तुझी बायको होऊन तुझ्या सोबत जगायचंय. प्रीतू, घे ना. नाही सॉरी, सासू मॉम. झालं. काय ग, तुला भूक नाही लागली? ऍक्च्युली माझा आनंदाने इतकं पोट भरलंय की मला काही भूकच लागत नाहीये. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.